नजरिया अटीवर तू चालू सकना नहीं तर सगळे तुझं बल त्याच ठिकाणी समाप्त होईल असं बदत्तात्रय प्रभूंनी त्यांना म्हटलं आणि अटी ठेवला कार्तिकेय यमंते प्रभू कोणत्या अटी आहेत तुमच्या तर सांगितलं ब्राह्मण हत्या गो हत्या आणि स्त्री हत्या जीवनामध्ये कधीही करायचं नाही सांगितलं महाराज कारण गो माता अशी माता आहे जी दुग्ध देते त्या दुधापासून दही बनतो तूप बनतो लोणी बनतो लोणी बनतो तूप बनतो आणि तो कितीतरी कार्य आपण संपन्न गोमातेचा गोमूत्र आहे तिच्या अंगावरून असा हात फिरवलं तरी कितीतरी बिमाऱ्या नाही शौदाची पवित्र अशी आमची भारत भूमीची गो माता आहे भारत तर त्यानंतर भगवंतानी वरदान अटी ठेवले होते की गोमातेला आणि ब्राह्मण ब्राह्मणा समाजाला ज्ञान देतो आणि अज्ञानातून त्यांना काढत असतो आणि म्हणून ब्राह्मणाची हत्या करायची आणि स्त्री काय म्हणतात की यत्र नारी असतो पूज्यते रमते तत्र देवता ज्या ठिकाणी नारीची पूजा होते त्या ठिकाणी देवता वास करतात अशी अंबिका गालिका चंडिका रेणुका अरे समाजाची जननी आहे म्हणून या स्त्रीचं हत्या करायची आणि गो हत्या ब्राह्मण हत्या आणि स्त्री हत्या तू करायची नाही हे अट सहस्त्रार्जुन म्हणजे कार्तिकीयच्या समोर ठेवलं कार्तिकीय प्रभूंना म्हणाला जी प्रभू मी असं कधीही कृत्य करणार नाही की तुमच्या आज्ञेचं पालन होणार नाही त्यानंतर तो आपल्या राज्याला वापस आला तर त्याचे वडील कृतिवीर्य खूपच सुंदर पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रजेला आपल्या पुत्राप्रमाणे ठेवायचं आणि त्यानंतर हा कार्तिकीय सुद्धा त्यांना मदत करू लागला प्रजेचं पालन करणे प्रजेशी चांगलं बोलणे त्यांच्याशी गोड राहणे तर त्याचे स्वभाव सर्वांना आवडू लागली तर प्रजा त्यांना खूप प्रेम करायला लागली कार्तिकीयला तर कृतिवीर्याला वाटलं की आता आपला मुलगा राज्य सांभाळू शकतो सर्व प्रजा याच्यावर खूप प्रेम करते म्हणून त्यांनी सर्व राज्य त्याच्या हातामध्ये सोपलं मारा आणि सोपल्यानंतर एक दिवसची घटना आहे राज्याचं पालन करू लागलं जसं दत्तप्रभूंनी आज्ञा केली होती की सर्वांना खुश होईल म्हणजे सगळ्यांना खुशी मिळेल असंच कर्म करायचं तर खरं मध्ये कार्तिकीय तेच कार्य करायचं परंतु एक दिवसची घटना आहे मारा हा जो कार्तिकीय होता हा एक दिवस नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर नदीवर वैजयंती माला धारण करून बसलेला होता आणि वैजयंती माला धारण करून बसला होता तर त्याच नर्मदा नदीमध्ये हजारो नारी ज्या होत्या महिला होत्या तर त्या सहस्त्र क्रीडा म्हणजे जलविवाहार करू लागल्या जलविवाहार तर त्यावेळेला त्या जलक्रीडा करत असताना जलविहार करत असताना या सहस्त्रार्जुनाने बघितलं या कार्तिकेयाने बघितलं आणि याने विचार केला आपण यांच्याशी थोडी थट्टा करूया ठीक आहे तर याने काय केलं आपल्या त्या हजारी हातांनी त्या पाण्याला रोकलं मार रोकलं असं आणि रोकून ठेवल्यामध्ये काय झालं ते तुडुंब भरलं पूर्ण नदीचं पाणी आणि त्याच किनाऱ्यावर आमचे दशानन रावण बसलेले होते आणि त्यांचे सैनिक कारण हे त्रेतायुगामधील घटना आहे आणि त्यावेळेला रावण सुद्धा होते तर रावण बसलेले होते तर त्यांच्या त्या शिबिरामध्ये पूर्ण पाणी सर्व सभोवताल झालं आधीच रावण ब्राह्मण जरी होता पण फार